तो आपने पूरा खाली पालती पड़ी उल्टी पड़ी हुई मेरा फोन लगा टुकड़ी माता नंबर घी विचार करा बार नंबर कौन से गया बड़ का पाला कौन संग पड़ा थोड़ा कहा था ना तुला तुला जमीन तो सोड़ी नहीं बार का आपला शब्द है। याशिवाय तुम्ही ऐकले असाल एखाद्या सामाजिक कार्यकर्ता ज्यावेळेस एखादे चांगले काम करायला जातो त्यावेळी त्याला अशा शिव्या खाव्या लागतात। त्यातल्या त्यात सामाजिक कार्यकर्ता महिला असेल तर तिच्याशी कशा प्रकारे संवाद साधला जातो हे आपण ऐकलं। आता हे सर्व प्रकरण जुनं आहे, मात्र पुन्हा हा सर्व प्रकार तुमच्या समोर आणण्याचं कारण म्हणजे हा सर्व प्रकार घडल्यानंतर खरंच त्याला पोलिसांनी अद्दल घडवली का? महिलांना शिवीगाळ करणारी अशी प्रकरणे आता बंद झाली आहेत का? तर नाही, असे अनेक प्रकार आजही समाजात घडताना दिसत आहेत। अहमदनगर मधील श्रीगोंद्यातील आष्टी हे गाव, या आष्टी गावची 12 वर्षाची मुलगी आणि ढवळे गावचा 14 वर्षाचा मुलगा या दोघांचाही बालविवाह लावून दिला। आता या बालविवाहाविषयी बाल विवाह विरोधी कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांना माहिती मिळाली। त्यांनी या संदर्भात चौकशी करत याची तक्रार चाइल्ड लाईन कडे केली। हे प्रकरण घडल्यानंतर सत्यभामा यांनी मुलीच्या वडिलांशी संपर्क केला आणि त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी सत्यभामा यांना अशा प्रकारच्या शिव्या दिल्या। विषय असा झाला जेव्हा आमची आणि माझ्या मंडळाची डिलिव्हरी झाली, काय झाली डिलिव्हरी, तेव्हा पण शब्द केलता की बाबा माझी मुलगी वगैरे दिन आणि दिन म्हणल्यानंतर ती म्हणजे चालते विषय काहीच नाही बरं का। तर मुलगी कमीत कमी 5 वेळा गेली बरं का, आधार कार्ड माझ्याकडे आहे, सपोज माझ्याकडे आहे, आज गुरुजी तुम्हाला बोलू शकतो असा काही विषय नाही। तर मुलगी कमीत कमी 8 वर्ष झाल्यानंतर बहिणीने सुरुवात केली भाषांनी की आमच्या घरी द्या लग्न करा बरं का। तरी मी म्हणणं असं केलं बरं का, मी काय होतो मी असा माणूस आहे बरं का, एक माझा जास्त संपर्क नाही तर विषय काय होतो मी कोणी असू द्या पण तुम्हाला बोलणं गरजेचं आहे कारण तुम्ही मला फोन केलता तुझा मी आभारी आहे। तर त्याला म्हणलं बाबा पण मुलीचे म्हणलं अल्पवय आहे बरोबर आहे, तर बोल लग्न करणं चुकीच आहे। तर मी असं म्हणायच्या नंतर म्हणजे चालते आता चालते म्हणायच्या नंतर मला माहित नाही ना काय विषय बरं का पुढचा त्यांचा। हा तर मग मी घरी आल्याच्या नंतर तर मी घरी आलो बरं का आणि घरी गेल्यानंतर कमीत कमी आम्ही 1 महिनाभर घरी राहिलो बरं का पूर्गी आणि आम्ही बरं का। आता त्याच्यानंतर मी माझे काय कामाने मी मुंबईला गेलो बरं का, तर काय झालं एक साखराबाई माडवे बरं का, हा रेश्मा शिंदे, ह्या 2-4 बाया माझ्या मुलीच्या अंगावर पडल्या मी मुंबईला असताना काही नसताना बरं का, की मुलगी जबरदस्ती करायची बरं झालं। आता ही मला काय मी डायरेक्ट घरी आलो बरं का मुंबईवरून बरं सांगा। आता आता माझं म्हणणं काय आज माझी मुलगी 12 वर्षाची आहे बरोबर आहे, हा किस्सा परवा दिवशीचा बरं का, हा परवा दिवशी आपले काश्मीरचे आपले नाही का पोलीस बरं का साहेब ते फलके साहेब म्हणतापासून त्या आल्याच्या नंतर त्यांनी मला बोलून घेतलं बरं का, त्यांनी मला बोलून घेतलं तर मी आलो। तर माझ्या मंडळीला बोलून घेतलं चालतंय म्हणलं माझी मंडळी आली आणि माझी मुलगी पण आली बरं का। तर मुलीचं आधार कार्ड पाहिलंही पाहिलं आणि मुलगी पाहिजे ते हँग झाले ते म्हणले तुम्ही साहेब म्हणलं मी असं म्हणतो म्हणलं मला अजिबात लग्न करायचं नाही माझ्या धमकी देऊ लग्न करतात बरं का, त्यांना सांगितलं चालतंय म्हणले म्हणले मुलगी दावा मुलगी दावली माझ्या मंडळीचा त्याचा अंगठा घेतला संपा विषय लिहून बरं का सरपंच सही बरं का सुधारणा पास होती त्याचा भाऊ दत्तर सया सरपंच सहित पडलाय बरं का सवाय घेतल्यानंतर माझा काय विषय आहे का। म्हणजे लग्न झाल्यावर सह्या घेतल्या का तुमच्या पोलिसांनी त्यांनी सगळ्यांनी? अहो नाही राजे मी काय म्हणतो लग्न व्हायच्या आधी लग्न नाही कार्यक्रम बी नाही हळद बी नाही पोलीस साहेब कुठे चालते मिटिंगला तिथे माझा वर्ग मित्र होता त्यांनी कोट करून अरे आलं तर मला बोलून घेतलं आणि लग्न मोडायचा त्यांनी प्रयत्न केला बरं का,
लग्न मोडायचं म्हणजे तुम्ही साहेब द्या. आणि मग मी म्हणलं माझी मुलगी अल्पवयाची आहे, म्हणजे मुलगी धावा. तर मुलगी धावली ती म्हणजे होऊ शकत नाही. आणि मुलगा बळी त्यांचं म्हणलं ह्यांच्या आभिषण घेऊ म्हणली. बरं का? मग मुलगी कुठे आहे तुमची आता? आता मुलगी आई वडिला जवळ आहे, पण ती काय होतं ऐकून घे ना माझं. मी काय म्हणतो, तुम्ही मुलगी आई वडील नाहीत का मुलीचे? आहे ना. मग मुलगी कुठे आहे? मुलीला मला बोलता येईल का? अहो थांबा ना एक मिनिट, माझा एक मिनिट ऐका ना. ऐका ना, मला एवढा वेळ नाही बोलायला. मला माझ्याकडे दुसरे फोन येतात मला महत्वाचं. मला एवढंच सांगा पूर्वी तुमच्याकडे आहे का आता? थांबा ऐकून घ्या. साहेबांनी सहाय घेतल्यानंतर मी सही अंक दिल्यानंतर मला म्हणाले मी आम्ही कमीत कमी गावात गेल्यानंतर त्यांनी मुलगी काय केली? कोणी केली काय? त्या माणसांनी, पोरीकडच्या माणसांनी. हा म्हणजे नवरदेवाकडच्या माणसांनी. हा मग आता पोरी अहो त्यांच्याकडे ना मग तुम्हाला सांगतो मी. हा हा त्यांच्याकडेच आहे मुलगी. हा अजून मला 100 टक्के फक्त मला कळत नाही अजून मुलगी त्यांच्याकडे आहे का, त्यांनी लग्न लावलं काय केलं काहीच कळत नाही. आता आहे का समजा मुलगी सुरक्षित पाहिजे फक्त आपल्याला, बाकीचं काही होईल पुढचं. मुलगी हा मुलगी त्यांच्याकडे का मुलाच्या ताब्यात? 100 टक्के ना आज तिथे झाले. ऐका ना, मला ह्या नंबरवर तुम्ही एक अर्ज द्या पाठवा की माझी मुलगी त्यांच्या ताब्यात आहे म्हणून जबरदस्ती लग्न घेऊन गेले. त्या काय जे झालं असेल मला पाठवा, त्या पुरीला तुमच्याकडे पाठवायला सांगते मी. हॅलो. हा बोल मॅडम. हा त्यांनी गायब केली म्हणतात ना मुलगी. हा ज्या दिवशी माझ्या साडी घेतल्या मी गावात गेलो मांडळी मी त्यानंतर ते वर्ण मुलगी गायब केली. टी शर्ट दिवर पुरी घालायला. हा हा तुम्ही काय करा, ऐका ना, ऐका ना भाऊ, मला मुलगी आता गायब केली ना, तर त्याच्या संदर्भाने अगोदर आपल्याला ते काम करावं लागेल. पुन्हा मी तुम्हाला फोनवर बोलतेच. मी पुण्यातच आहे आता सध्या, शक्य झालं तर मी तुमच्याकडे येऊन जाईल. पण तुमच्यापर्यंत तुम्ही आता कुठे आहात? मी काशीमध्ये घरीच आहे. काशीत? काशीमध्ये? हा काशीत घरची घरी. म्हणजे गाव कोणतंय? काष्टी. काष्टीमध्ये का? हा. आणि मुलगी मुला मुलीकडचे कुठले येत? डोळगावचे. डोळ मुलगी तिकडच असेल ना? हा तेच. ऐका तुम्हाला होईल तर आम्ही मदत करू. कायदेशीर जी असेल ती कायदेशीर मदत केली जाईल. तुम्ही हे करू नका, मी गरज पडली मी तुम्हाला फोन करते. हा ओके ओके. कायदेशीर मदत केली जाईल. तुम्ही हे करू नका, मी गरज पडली मी तुम्हाला फोन करते. हा ओके ओके. कायदेशीर मदत केली जाईल. तुम्ही हे करू नका, मी गरज पडली मी तुम्हाला फोन करते. हा ओके ओके. कायदेशीर मदत केली जाईल. तुम्ही हे करू नका, मी गरज पडली मी तुम्हाला फोन करते. हा ओके ओके. कायदेशीर मदत केली जाईल. तुम्ही हे करू नका, मी गरज पडली मी तुम्हाला फोन करते. हा ओके ओके. कायदेशीर मदत केली जाईल. तुम्ही हे करू नका, मी गरज पडली मी तुम्हाला फोन करते. हा ओके ओके. कायदेशीर मदत केली जाईल. तुम्ही हे करू नका, मी गरज पडली मी तुम्हाला फोन करते. हा ओके ओके. कायदेशीर मदत केली जाईल. तुम्ही हे करू नका, मी गरज पडली मी तुम्हाला फोन करते. हा ओके ओके. आता कसे फोन लावा लागले परदेशी बरं, तुला आधी नाही कळलं का? आम्ही तुला आधी इंग्लिश बोलत होतो का? कारण मान्य होऊन दिला मुलगी आमच्या जवळ नाही, तू आधी काय इंग्लिश ऐकलं का? काय म्हणायचं नेमकं? काय म्हणायचं? होय तुझा नवरा तुझ्या जवळ आहे का आता? माझा नवरा नाही. नाही तुझी मला बायको बी नाही. मग थँक्यू, आय लव्ह यू. बर फोन केल्याबद्दल. आय लव्ह यू टू मी टू पप्पी दे देते का? नाही नाही. काय काय बोलायचं तर बोलून घ्या. काय काय बोलायचं? अरे बाळा तू रेकॉर्डिंग कर, झाट कर बर का. तिकडे टोपतात. तुला माझा नंबर दिला, तुला माझा नंबर दिला तो, तुला माझा नंबर दिला असं ते माझे मला नाव व्हावं ना सापडण ना. तू कुठले काय घर असू, तू एक काम कर मला फक्त मिटू कर मिटू. हा बरं का, खरा माणूस आहे. निश्चित आहे बेचिन संपर्क लय भारी होईल. तुला एक तर तुझा तू एक गुन्हेगार आहे. एक तर माझा तुला नंबर दिला, त्याच्यानंतर फोन केला, तुला मी सगळं माझा मॅटर सांगितला. तू मग ती मुलगी कुठे आहे? तू आधी काय इंग्लिश ऐकलं तू काय? पण तुम्ही अगोदर मला काय सांगितलंय? तुझ्या आईला लखा, तू अजून जायवर नाही का? तू झोपली गेलो होती कुठं? अरे जा वाडायची. अरे तू काय लोळती काय कुठं आता? तू आधी काय सांगितलं तुला काय माहित नाही का? अरे अशी टोपटा अजून जागेवर आहे काय? सपन बरं का तुला? एक काम कर, फक्त माझ्या संग काढ घे कर ती मुलगी अजून
तुम्ही मला काय सांगितलं म्हणता नाही तुला काय माहित नाही का भाई मी आता सरळ साहेबासमोर आहे हा नारक जगणे हे टायमाला फक्त गरीब माणसं बोलतात बाहेर माणसं बोलत आहेत बरं का तुला नावाला नाही आय खाली हे टायमाला काय पोलिसांनी बोलतो काय त्याला काम नाही काय तू आपली कोणा खाली पालती पाडायची उलटी पाडायची वगैरे मला फोन लावायची शेटोपडे माझा नंबर घेतला विचारायला पाहिजे नंबर कोणाचा घ्यावा बरं का पाला कोण संग पडला तुला काय पाहिजे ना तुला तुला जमीन तो सोडीन मी बरं का हे आपला शब्द आहे सुरुवात मी नाही केली ध्यान ठेव आणि काय बोलायचं बोल कोणत्या साहेबाच्या पुढे तुम्ही साहेब कोणते ज्यांच्या पुढे तुम्ही बसलेले अरे बाळा मी तुला काय म्हणतो सोन्या ऐका जरा माझा किलो आता तुम्ही ऐका तुम्ही कोणत्या साहेबाच्या पुढे तेवढं मला फक्त सांगा आता हे प्रकरण जुनं झालं आहे मात्र अशा प्रकारची अनेक प्रकरणं महाराष्ट्रात वारंवार घडतात पुरुषांकडून समाजात काम करत असणाऱ्या महिलांवर अशा प्रकारचे प्रसंग अनेक वेळा घडले असल्याचं आपण पाहिलं आहे त्या प्रकरणात शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीवर काय कारवाई झाली कोणास ठाऊक